दादा, यंदाच्या वर्षी जुन्नर तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे, जुन्नर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने केलेली आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने पण केलेली आहे। तालुक्यातली परिस्थिती अतिशय शेतकऱ्यांची अवघड आहे, एका शेतकऱ्याने आत्महत्या पण केली, आपण कसं पाहता याकडे? नाही, आत्महत्या त्याचं कारण असू शकत नाही, आत्महत्या कोणीच करू नये, आत्महत्याने काय माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। आत्महत्या केल्यानंतर उलट पाठीमागच्या लोकांची अधिक जबाबदारी वाढते, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होते। मी आधीच सांगितलं होतं याच्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये, आत्महत्या पर्याय असू शकत नाही। याच्यापेक्षा वाईट दिवस माझ्या वाडवडिलांनी पाहिलेत, आमच्या पूर्वजांनी पाहिलेत, आमच्या पंजोबांनी पाहिलेत, खापर पंजोबांनी पाहिलेत, पण त्यांनी कुणी आत्महत्या केलेली आमच्या ऐकवत नाही। तर आत्ता जो काही समजा मार्ग अवलंबला जातो शॉर्टकटचा, तो अतिशय पुढच्या पिढीला किंबहुना मागच्या कुटुंबाला तो माणूस गेल्यानंतर अतिशय तो दुःखद आहे। आणि माझी विनंती असे आहे की आताचा ओला दुष्काळ, शासनाने त्या ओला दुष्काळाचा निश्चितपणे निर्णय घेतला पाहिजे, ती पॉलिसी बनवली पाहिजे। आणि मी वारंवार सांगत आलो, 2016 नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या अधिवेशनाच्या नागपूरमध्ये मी अतिशय सिंहगर्जना केली होती की जसं तुम्ही ट्रायबलचं बजेट, आदिवासी बजेट जसं वेगळं करता, तसं शेतकरी हा आपला मूलभूत असलेला पाया आहे, त्या शेतकऱ्यांसाठी आपण स्वतंत्र शेतकरी बजेट करा, याच्यामध्ये विमा, याच्यामध्ये अवकाळी, याच्यामध्ये दुष्काळ, याच्यामध्ये सुका दुष्काळ, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वीज असेल, वाघ असेल, सर्प असेल, या अनेक हानी, तेजी मंदी, हमी भाव, बी बियाणं, कीटकनाशक, वाढलेला बाजारभाव, वाढलेली मूल्यांकनं, त्याच्यामधून शेतकऱ्याला होणारा तोटा, या सगळ्यावर एक चांगला असा पद्धतीने शेतकरी बजेट आपण आखलं पाहिजे, ही सिंहगर्जना मी डिसेंबरच्या 2016 नागपूरमध्ये केली होती। माझी आजही विनंती शासनाला तीच आहे की स्वतंत्रपणे तुम्ही शेतकऱ्यांचं बजेट उभं करा आणि शेतकऱ्यांचं धोरण आखा, शेतकऱ्यांना उभं करा, ओला दुष्काळ जाहीर करा, अशी माझी धारणा। सोसायटीचं नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना 50,000 रुपये आता शासनाने देऊ केलेले आहेत, काही लोकांना पैसे मिळालेले पण आहेत, आता या विषयाकडे कसं पाहता? हे खूप आनंदाची बाब आहे। मागच्या वेळेला असं ठरलं होतं की जे लोक कर्जच भरत नाही, थकबाकी करतात, त्यांना शासन फार आपुलकीच्या नजरेने पाहतं आणि त्यांना म्हणतं की हे भरू शकलं नाही म्हणून यांना सूट द्या। पण जे रोज नियमित भरतात, जे आपल्या व्यवहाराचा प्रामाणिकपणे जपतात, त्याला काय न्यायव्यवस्था आहे की नाही? म्हणून या शासनाने जो धोरणात्मक निर्णय केला आणि खूप सारे 1,000,00,000 रुपये हे आज महाराष्ट्राच्या नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, मी शासनाचं मनापासून कौतुक करतो। शेतकरी जागला पाहिजे, शेतकऱ्याच्या मागे भरभक्कम उभे राहा। कालच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे तेजोबाई नेते, ज्या माणसाने कारखाना असेल विघ्नहर, किंबहुना कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, किंवा कांद्याच्या तेजी मंदीची गोष्ट असेल, FRP चा विषय असेल, याच्यासाठी ज्यांनी उभं आयुष्य लोकांसाठी घालवलं, स्वतःचा प्रपंच पाहिला नाही, ते लक्ष्मणराव शिंदे कैलासवासी आपल्यामधून निघून गेले, त्यांना हृदयविकाराचा तुरा झटका आला। पण अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांची आठवण होणं, कारण शेतकरी म्हटलं का लक्ष्मण शिंदे आमच्या डोळ्यासमोर येतात, शेतकरी संघटना डोळ्यासमोर येते, म्हणून अशा जबाबदार असलेल्या आणि शेतकऱ्याच्या नेत्याला मी भावपूर्ण आदरांजलीसुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो। आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं, शेतकऱ्यांचं हित जोपासावं, अशीच भावना माझी। कुठलंही सरकार जरी असलं, ज्या सरकारबरोबर आम्ही काम करतो त्या सरकारबरोबरसुद्धा किंबहुना कधी कधी सरकार बदलतात, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, शेतकऱ्यांचा मागे उभं राहूया आणि या महाराष्ट्र आणि भारत घडूया, अशी आमची प्रामाणिकपणे भावना। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।